कर्णाळ नागरी सहकारी घोटाळ्यातील आरोपितांविरुद्ध पुरावा गोळा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी दाखल केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या दिलेल्या लेखी उत्तरात दिला आहे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितलंय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्नाळ नागरी सहकारी बँक पनवेल यांच्या एकतीस मार्च दोन हजार अठरा रोजी केलेल्या तपासणीमध्ये बँकेने मंजूर केलेल्या कर्ज प्रकरणामध्ये गंभीर आक्षेप निदर्शनास आल्यामुळे बावीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी बँकेच्या कर्ज व्यवहाराचे विशेष लेखा परीक्षण करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या आदेशान्वये जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांनी लेखा परीक्षण करून कर्नाळ नागरी सहकारी बँकेच्या लेखा परीक्षणामध्ये बँकेचे अध्यक्ष संचालक व पदाधिकारी यांनी संगणमताने केलेल्या विनातारणी गैरविनियोग व गैरव्यवहारामुळे सभासद बँकेचे ठेवीदार व खातेदार यांच्या ठेवी धोक्यात आल्या असल्याचे निदर्शनास आले निदर्शना त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ तसेच भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्याची जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांनी शिफारस केली आहे त्यानुसार कर्नाळ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व संचालक यांच्या विरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल केलेल्या गुन्ह्यात बनावट कर्ज प्रकरणांची व्याजासह रक्कम रुपये कोटी एकसष्ट लाख एकोणपन्नास हजार तीनशे बहात्तर अशी आहे नमूद गुन्ह्यातील एकूण ठेवीदार पन्नास हजार सहाशे एकोणनव्वद असून त्यांची एकूण ठेव रक्कम ही पाचशे एकोणतीस कोटी बहात्तर लाख चाळीस हजार आठशे एकोणऐंशी पूर्णांक तीनशे बहात्तर रुपये आहे कर्णा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे वाय सी कागदपत्र प्राप्त करण्याचे त्यांची यादी बनवण्याचे काम सध्या बँक व्यवस्थापनाकडून सुरू आहे फिर्यादीतील शहात्तर व निष्पन्न नऊ असे एकूण पंच्याऐंशी आरोपितांविरुद्ध पुरावा गोळा करण्याचं काम सुरू आहे कर्नाळ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष संचालक पदाधिकारी यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता यांची माहिती घेऊन महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत सदरची मालमत्ता गोठविण्याकरिता अधिसूचित करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्याकडून शासनास प्राप्त झाला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगानं त्याबाबतची पडताळणी करून अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी दिलेल्या उत्तरात सांगितलं आहे